सोलापूर महानगरपालिकेच्या 257 चतुर्थ श्रेणी रोजंदारी कामगारांची यादी जाहीर झाली, मात्र ती अंतिम नसून पालिका आयुक्त प्रशासकीय खेळी करत असल्याचा आरोप कामगार नेते अशोक जानराव यांनी केला. सोलापूर महानगरपालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची बुधवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली. पालिका प्रशासनाकडून यादी प्रसिद्ध होताच कामगार वर्गातून समाधान व्यक्त केलं जात होतं. मात्र त्याचवेळी कामगार नेते अशोक जानराव यांनी पालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली रोजंदारी कामगारांची यादी ही दिशाभूल करणारी असून त्याला काडीची किंमत नाही. पालिका आयुक्त कामगारांच्या भावनेशी खेळत आहेत. आयुक्तांनी जाहीर केलेली रोजंदारी यादी ही अंतिम नसून या यादीवर पालिका उपायुक्तांची स्वाक्षरी आहे. पालिका प्रशासनानं अंतिम यादी या शब्दाचा कुठेही वापर केला नाही. जर का पालिका प्रशासनाच्या दृष्टीनं रोजंदारी कर्मचाऱ्यांची यादी अंतिम आहे असं जर म्हणत असतील तर पालिकेच्या आस्थापन शाखेमध्ये रिक्त असलेल्या जागेवर रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आयुक्तांनी त्वरित करावी. तो अधिकार आयुक्तांकडे आहे. तरी देखील आयुक्त हे कोणत्याही धोरणात्मक असा निर्णय घेत नाहीत. थोडक्यात काय तर आयुक्त प्रशासकीय कामकाजातील शब्दांचे घोडे नाचवत आहेत अशा शब्दात कामगार नेते अशोक जानराव यांनी पालिका प्रशासनाकडून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या यादीला कडाडून विरोध केला आहे. परंतु यामध्ये असलेली शंका अशी आहे की ही अंतिम स्वरूपाची यादी आहे असं आम्हाला वाटत नाही. कारण अंतिम स्वरूपाच्या प्रतीक्षा यादीवर सेवक वर्ग निवड समितीच्या सदस्यांच्या त्याच्यावरती सह्या नाहीत, एक. आणि दुसरं, जर ही अंतिम स्वरूपाची प्रतीक्षा यादी म्हणत असाल तर प्रतीक्षा यादी ही आस्थापनावर असणाऱ्या रिक्त जागेवरती या लोकांना त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती द्यावी लागेल. जर तुम्ही नियुक्ती देत असाल तर ही अंतिम स्वरूपाची प्रतीक्षा यादी असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही नियुक्त्या देत नसाल किंवा यादी नुसती जाहीर केली म्हणत असाल तर त्याला अर्थ नाही. ही यादी जाहीर झाली त्याप्रमाणे महानगरपालिकेमधल्या विविध संवर्गात आज जवळजवळ 1200 जागा रिक्त आहेत आणि या जागा या प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेप्रमाणे त्या त्या संवर्गातील कामगारांना त्यावरती नियुक्ती देऊन त्यांना सेवेत कायम करावं.